वडाळा शहरातील डीजीपी नगर परिसरातील संतोषी माता नगरमध्ये संमिश्र वस्ती आहे. या भागात तत्कालीन आमदार वसंती गीते यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत व्यायामशाळा उभारण्यात आली होती. व्यायामशाळा बांधली खरी, मात्र उभारल्यापासून या वास्तूंचा वापर व्यायामशाळा म्हणून झालाच नाही. दरम्यान काही काळात व्यायामशाळेच्या या वास्तूत श्री स्वामी समर्थ केंद्र सुरू झालं. त्यानंतर धार्मिक कार्यक्रमही होत असल्यानं परिसरातून आश्चर्य व्यक्त झालं. या स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेतला असून तशी तक्रारही पोलीस आयुक्त, महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. साहजिकच हा विषय संवेदनशील बनत चालल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं. इथं एक व्यायामशाळा खुललेली आहे, ही समोर तुम्हाला दिसत आहे. पण ती व्यायामशाळा नसून आतमध्ये मंदिर, स्वामी समर्थाची मूर्ती आणि पूजापाठ चालतो. तर ही आम्हाला इकडे व्यायामशाळा नाही आहे, हे मंदिरासाठी जागा खुलली. याविषयी आम्ही लेखी तक्रार पण केलेली आहे, TWDला लेखी तक्रार झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, याची काही ऑब्जेक्शन घेतली जात नाही आहे तरी. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं या घटनेची दखल घेऊन व्यायामशाळाच सील केली. यावेळी स्थानिक नगरसेवक सतीश कुलकर्णी हे सुद्धा उपस्थित होते. त्यांना याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता बेदखलपणे उत्तर दिली. काय समाज ही ज्यांना समजवते त्यांनी वातावरण बिघडवलं, आम्ही कायदेशीर करू. आता काय करायचं, थाण्याचा पुढचा लढा काय असणार? यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे DG पेंढारे, SM गोरे, HP वलवे उपस्थित होते. विशेष म्हणजे या व्यायामशाळेसाठी साहित्य मंजूर झाले होते, पण हे साहित्य व्यायामशाळेत का बसवले नाही याचं गूढ कायम आहे. या घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस कर्मचारी इथं हजर होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.